नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर गुरव, रोबोस्टॉर्म टेक्नॉलॉजीच्या रोबोटिक्स आणि कोडिंग लॅबमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आपल्या रोबोटिक्स आणि कोडिंग लॅबमधील क्रेटाईलबद्दल माहिती घेणार आहोत। क्रेटाईलमध्ये विविध प्रकारचे क्रेटाईल मॉड्यूल्स असतात। क्रेटाईल मॉड्यूल्स म्हणजे काय? तर ते इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रोमेकॅनिकल ब्लॉक्स असतात, जसे की बॅटरी, मोटर, सेन्सर, स्विचेस, बझर, लाईट्स अशा प्रकारे। यामध्ये इलेक्ट्रॉनिक कंपोनंट लावलेले असतात। हे ब्लॉक स्टेप बाय स्टेप एकमेकाला जोडून आपण विविध इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार करू शकतो। आपल्या लॅबमध्ये विविध फंक्शन असणारे खूप सारे क्रेटाईल्स आहेत, ज्यांचा वापर करून आणि त्या ब्लॉकचं कॉम्बिनेशन करून आपण खूप सारे प्रोजेक्ट तयार करणार आहोत। आता आपण बघूया क्रेटाईल्सचा वापर कसा करायचा। क्रेटाईल्स एकमेकांना जोडण्यापूर्वी याची खबरदारी घेतली जावी की ते क्रेटाईल्स एका सपाट जागेवरती किंवा एका टेबलावरती असतील आणि स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे टेबलावरून सरकवत नाहीत, ते एकमेकांना जोडावेत। हे क्रेटाईल्स एकमेकांना अगदी सहजरित्या जोडता येतात। जर ते सहजरित्या जोडता येत नसतील तर आपण चुकीच्या पद्धतीने जोडत आहोत हे लक्षात घ्यावे। सपाट जागेचा आधार असल्याशिवाय क्रेटाईल्स एकमेकांना जोडण्याचा अजिबात प्रयत्न करू नये, कारण स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे कंपोनंट्सचे पिन किंवा क्रेटाईल्सचे कनेक्टर तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे टेबलचा वापर करणे गरजेचे आहे। त्याच पद्धतीने दोन क्रेटाईल्स एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी एकदम जोराने न ओढता एक क्रेटाईल एका हाताने धरून ठेवावा व दुसरा क्रेटाईल दुसऱ्या हाताने हळूहळू ओढून एकमेकापासून वेगळा करावा। तसेच कोणतेही क्रेटाईल सर्किट तयार करत असताना बॅटरीचे बटन बंद असेल याची खबरदारी घ्यावी। सर्किट पूर्ण झाल्यानंतरच बॅटरीचे बटन चालू करावे। तसेच सर्किट चालू असताना त्याला स्पर्श करू नये किंवा सर्किटजवळ पाणी किंवा लोखंडी वस्तू येणार नाही याची काळजी घ्यावी। आता आपण पाहूया आपल्या लॅबमध्ये कोणकोणत्या प्रकारचे क्रेटाईल्स आहेत। बॅटरी, क्रेटाईल बॅटरी त्याच्याशी जोडलेल्या इतर क्रेटाईल्सना पॉवर सप्लाय देण्याचं काम करते। यामध्ये 9 व्होल्ट रिचार्जेबल बॅटरी वापरलेली असते। जर नेहमीची बॅटरी वापरली जी नॉन रिचार्जेबल असते तर ती जास्त काळ टिकत नाही, त्यामुळे रिचार्जेबल बॅटरी वापरणे गरजेचे असते। बॅटरीऐवजी त्या ठिकाणी 9 व्होल्ट 2 अँपेअरचा ॲडॅप्टरसुद्धा वापरता येतो। पॉवर बॅटरीमधून घ्यायची आहे की ॲडॅप्टरमधून हे ठरवण्यासाठी पॉवर जॅकला स्लाईड स्विच असतो, जो ॲडॅप्टरला जोडल्यास ॲडॅप्टर मोडवरती ठेवावा आणि बॅटरीला जोडल्यास बॅटरी मोडवरती ठेवावा। तसेच पॉवर जॅकवरती 2 LED आहेत। जेव्हा बॅटरीची पॉवर कमी असते तेव्हा लाल कलरचा LED लागतो आणि बॅटरी फुल्ल चार्ज असते तेव्हा हिरवा LED लागतो। स्विच आपल्याला त्याच्याशी कनेक्ट केलेले क्रेटाईल ब्लॉक्स नियंत्रित करण्याची परवानगी देतो। स्विच ब्लॉकमध्ये एक इनपुट आणि एक आउटपुट आहे। आउटपुटवर जोडलेले क्रेटाईल स्विचसह चालू किंवा बंद केले जाऊ शकते। लाईट, या ब्लॉकचा वापर हा लाईट दाखवण्यासाठी केला जातो। एखाद्या सर्किटमध्ये आलेल्या सिग्नलची इंडिकेशन दाखवण्यासाठी सुद्धा लाईट ब्लॉकचा वापर केला जातो। यालासुद्धा एक इनपुट आणि एक आउटपुट असतो। इनपुटला आलेल्या सिग्नलनुसार लाईट चालू किंवा बंद केली जाते। बझर, आपल्या प्रोजेक्टमध्ये साऊंड तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो। बझरच्या ऑन ऑफवरून आपल्याला एखाद्या सिग्नलविषयी माहिती मिळू शकते। डिमर हे एक असे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे ज्याच्या सहाय्याने सर्किटमधील विद्युत प्रवाह कमी जास्त करता येतो, ज्याचा वापर हा एखाद्या फॅन स्पीड रेग्युलेटरसारखा केला जातो। जसे की आपण हा डिमर एखाद्या मोटरला जोडला तर त्याच्या सहाय्याने आपल्या मोटरचे स्पीड कमी जास्त करता येते। जर हा डिमर लाईट ब्लॉकला जोडला तर लाईटची इंटेन्सिटी बदलण्यासाठी याचा वापर केला जातो। लाईट सेन्सर ब्लॉक प्रोजेक्टमध्ये इनपुटप्रमाणे कार्य करतो। त्यामध्ये LDR हा इनपुट डिव्हाइस असतो। क्रेटाईल लाईट सेन्सर त्यावर प्राप्त होणाऱ्या लाईटच्या ब्राईटनेसवर आधारित आउटपुट तयार करतो। ते वापरण्यासाठी आपल्याला थ्रेशोल्डसह क्रेटाईल सेन्सर बेसची जोडणे आवश्यक आहे। नॉट गेट, क्रेटाईल नॉट गेट विरुद्ध ऑपरेशन करते। त्यात एक इनपुट आणि एक आउटपुट आहे। इनपुट चालू असल्यास त्याचे आउटपुट बंद होते आणि इनपुट बंद असताना त्याचे आउटपुट चालू होते। थ्रेशोल्डसह सेन्सर बेस, क्रेटाईल थ्रेशोल्डसह सेन्सर बेस अशा प्रोजेक्टमध्ये उपयुक्त आहे जिथे इनपुट विशिष्ट व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तरच कार्य व्हायला पाहिजे। इनपुट सेट व्हॅल्यूपेक्षा कमी असल्यास आउटपुट बंद राहते। जेव्हा इनपुट सेट व्हॅल्यूपेक्षा जास्त असते तेव्हा आउटपुट प्राप्त होते। थ्रेशोल्डसह क्रेटाईल सेन्सर बेसचा उपयोग करून
आपण एकाच वेळी अनेक सेन्सरशी जोडणी करू शकतो. लाईट सेन्सर, ऑब्स्टॅकल सेन्सर, मॅग्नेटिक सेन्सर, साऊंड सेन्सर, इतर अनेक सेन्सर सेन्सर बेसशी जोडले जाऊ शकतात. मोटर ड्रायव्हर. क्रेटाईल मोटर ड्रायव्हरचा वापर मोटर चालवण्यासाठी होतो. मोटर चालू किंवा बंद करण्यासाठी एक इनपुट आहे, तसेच एक स्लायडर स्विच आहे जो मोटरची दिशा क्लॉकवाईज आणि अँटीक्लॉकवाईज करण्यासाठी वापरला जातो. ऑब्स्टॅकल सेन्सर. क्रेटाईल ऑब्स्टॅकल सेन्सर समोर असलेल्या अडथळ्याची माहिती देतो. ते वापरण्यासाठी आपल्याला थ्रेशोल्डसह क्रेटाईल सेन्सर बेसची कनेक्ट करणे आवश्यक आहे. अडथळा आढळल्यावर सेन्सर चालू होतो. एखादी वस्तू त्याच्या समोर पुरेची जवळ असते तेव्हा तो चालू होतो. सेन्सर त्यापासून काही मिलीमीटर ते काही सेंटीमीटर अंतरावर असलेल्या वस्तू शोधू शकतो. त्यामध्ये इन्फ्रारेड ट्रान्समीटर आणि इन्फ्रारेड रिसिव्हर असतो. साऊंड सेन्सर. क्रेटाईल साऊंड सेन्सर हे एक इनपुट डिव्हाइस आहे. क्रेटाईल साऊंड सेन्सर आवाज ओळखतो. ते वापरण्यासाठी आपल्याला ते क्रेटाईल सेन्सर बेसशी कनेक्ट करणे आवश्यक आहे. सेन्सर बाय डिफॉल्ट बंदच राहतो. तो त्याद्वारे कोणताही आवाज आढळत नाही असे दर्शवतो. जेव्हा सेन्सरला पुरेसा मोठा आवाज आढळतो तेव्हा ते चालू होते. ध्वनीच्या कालावधीसाठी सेन्सर क्षणभर चालू राहतो. उदाहरणार्थ जेव्हा आपण साऊंड सेन्सरच्या आसपास टाळ्या वाजवतो तेव्हा ते टाळीच्या अल्प कालावधीसाठी चालू राहते. या व्हिडिओमध्ये आपण क्रेटाईल्सविषयी माहिती बघितली, तसेच आपल्या लॅबमध्ये कोणकोणते क्रेटाईल्स आहेत हे पाहिले. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. धन्यवाद.